अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात 1 लाखपेक्षा जास्त मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली. जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव आणि मराठा उद्योजक यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवावी, राज्यात अजून मराठा उद्योजक घडावेत या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 21 सप्टेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे 1 लाख मराठा उद्योजक संकल्प मूर्ती निमित्त मराठा उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यामध्ये 1 लाख मराठा उद्योजकाचा आकडा आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याच्या माध्यमातून आज 31 जुलैला आम्ही 1 लाख मराठा उद्योजक त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. महाराष्ट्रातल्या विविध बँक प्रणाली, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि NBFC या बँकेने 8,500 कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे. महामंडळाच्या योजनेअंतर्गत 850 कोटीचं व्याज परतावा आपण लाभार्थ्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. या योजनेअंतर्गत आपण ज्या वेळेला 31 जुलैला 1 लाख मराठा उद्योजकाचा आकडा आपण पार केला, 1 ऑगस्टला कॅबिनेट बैठकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री यांनी मनापासून खूप चांगलं स्वागत केलं, मराठा उद्योजकांनाही शुभेच्छा दिल्या. ज्या बँकेने कर्ज वाटप केलं ते कर्ज वाटप करणाऱ्या बँकेचेही मनापासून आभार मानला. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण आजपर्यंत 10,000 लाभार्थी या ठिकाणी झालेले आहेत आणि साधारण 803 करोडचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत सहकारी आणि NBFC बँकेने केलेलं आहे. आपण या ठिकाणी 80 कोटीचं व्याज परतावा आत्तापर्यंत महामंडळाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे. 21 तारखेला आपण या ठिकाणी लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकच्या विद्यमानाने ह्या ठिकाणी आपण मेळावा आयोजित करतो आहे. या योजनेअंतर्गत लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेचाही फार मोठा वाटा त्या ठिकाणी आहे. 1216 लाभार्थ्यांना त्यांनी 119 कोटीचं कर्ज वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर 21 तारखेला सकाळी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रमुख लाभार्थी, यशस्वी लाभार्थी यांचाही आम्ही सत्कार करणार आहोत. काही चांगले मनोगत त्या ठिकाणी ज्यांची या लाभा या योजनेअंतर्गत ज्यांनी लाभ घेतला त्यांचेही मनोगत त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत. अशा प्रकारचा तो मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे.